नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अर्थात MIDC जी काही सरळ सेवा पदभरतीची जाहिरात निघालेली होती, त्या जाहिरातीची एक्झाम बाकी होती आणि त्या परीक्षेसंदर्भातच अपडेट या ठिकाणी आलेली आहे. पाहूयात सविस्तर परीक्षा कधीपर्यंत होऊ शकणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विदाउट स्किप करता, जेणेकरून एक तुम्हाला डिटेल माहिती पाहावयास भेटेल. सरळ सेवा पदभरती 2023 करिता सूचना पत्र या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. 25 जून 2024 म्हणजे ही आत्ताची या ठिकाणी अपडेट आलेली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील सरळ सेवा भरती 2023 अंतर्गत जवळपास 34 संवर्गातील 802 पदाकरिता 14/8/2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. दरम्यानच्या काळामध्ये सन 2024 महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 16 दिनांक 26/2/2024 अन्वये राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीयकरिता जे आरक्षण अधिनियम आहे त्यानुसार 2024 मधील तरतुदी दिनांक 26/2/2024 पासून लागू करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग असा नवीन वर्ग तयार करण्यात आला असून या वर्गात मराठा समाजाचा समावेश करण्यात आलेला आहे. सो पहा विद्यार्थी मित्रांनो, जी काही ॲड आता ही आलेली आहे त्यामध्ये मराठा समाजाचा देखील या ठिकाणी शैक्षणिकदृष्ट्या तसंच जे काही समांतर आरक्षण आहे त्यानुसार त्यांचा समावेश या ठिकाणी जाहिरातीमध्ये करून घेण्यात आलेला आहे. ओके, सो या वर्गासाठी राज्याच्या अखत्या रीतीतील लोकसेवामधील शासकीय व निमशासकीय सेवेत सरळसेवा भरतीमध्ये 10% आरक्षण विहित करण्यात आले आहे. याबाबतच्या महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाने शासन निर्णय क्रमांक BCC दिनांक 27 फेब्रुवारी 2024 मधील तरतुदीनुसार सरळ सेवेने भरण्यात येणारी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाची SEBC आरक्षणाची 10% पदे दिनांक 26/2/2024 पासून भरणे हे आवश्यक आहे. आणि आता आपण जर हे सूचनापत्रक जर पाहिलं तर या ठिकाणी मराठा आरक्षण तसंच SEBC जो प्रवर्ग आहे त्याचे 10% आणि मराठा आरक्षणाचे 10% या ठिकाणी या भरती प्रक्रियेमध्ये लागू झालेलं आहे. ओके, त्या अनुषंगाने पहा सरळसेवा पदभरती 2023 अंतर्गत 34 संवर्गाची बिंदू नामावली अद्ययावत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे जाहिरातीमधील संवर्गनिहाय सामाजिक व समांतर आरक्षणबद्दल यामध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे किंवा शक्यता होण्याची शक्यता या ठिकाणी पॉसिबिलिटी आहे. ओके, नवीन सुधारित बिंदू नामावलीप्रमाणे प्रवर्गनिहाय रिक्त पदांची माहिती व परीक्षा घेण्याबाबत सूचनापत्र मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात येईल असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. याबाबत सर्व उमेदवार आणि उमेदवारांनी अर्जदार आणि उमेदवारांनी नोंद घ्यावी असं तुषार मटकर हे महाव्यवस्थापक आहेत महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळ यांच्या थ्रू या ठिकाणी ही अपडेट आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, जी काही 802 पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती जवळपास 34 संवर्गाची 802 जागेसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. यामध्ये आता आरक्षणानुसार जी जागा आहेत ते परत जी बिंदू नियमावली आहे त्यानुसार संवर्गनिहाय जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल. यामध्ये एकतर पदांची संख्या रिक्रुटमेंट वॅकन्सीज एकतर वाढू शकतात किंवा आरक्षणानुसार कमी जास्त होऊ शकतात. ओके, आणि येणाऱ्या काळामध्ये लवकरच त्या एक्झामबद्दल देखील या ठिकाणी अपडेट येणारच आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन पाहत असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, कारण आपण नवनवीन भरती रिक्रुटमेंट प्रोसेस बद्दल अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.